नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तसेच सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी ए भाग एक मधील पहिल्या सेमिस्टरच्या पहिल्या सेमिस्टरच्या प्राचीन भारतातील अभ्यासाच्या साधनांच्या संदर्भात माहिती पाहिली आज आपण बे भाग दोनच्या तिसऱ्या सेमिस्टर संदर्भात मध्यबीन भारताच्या इतिहासाच्या साधनांची माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इतिहास समजून घेत असताना भारताच्या इतिहासाची तीन कालखंड पाडण्यात आलेली आहेत काही इतिहासकारांनी प्राचीन भारत मध्यबीन भारत आणि आधुनिक भारत अशी विभागणी केली आहे त्या अनुषंगाने जर काय आपण बघायला गेलं तर प्रारंभापासून तर साधारणपणे दहाव्या शतकापर्यंत त्यानंतर अरबी आक्रमणापासून तर अठराशे सत्तावन्न पर्यंत आणि नंतर या कालखंडाच्या इतिहासाला मध्ययुगीन कालखंड असे म्हणतात तर अठराशे सत्तावन्न सत्तावन पासून म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनापासून तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तोपर्यंतचा इतिहास हा आधुनिक भारताचा इतिहास म्हणून संबोधला जात आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या अभ्यासक्रमामध्ये भाग दोनच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये मध्ये जी काही विभागणी करण्यात आलेली आहे ही पंधराशे सव्वीस ते सतराशे सत्तावन्न या कालखंडामध्ये करण्यात आलेली आहे आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची तुम्हाला लिंक दिल्या जाईल डिस्क्रिप्शन मध्ये आणि तुम्हाला या संदर्भातली माहिती सगळी युट्यूबवर आणि त्याच्या एफ फाईलमध्ये युट्यूबच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनच्या एफ फाईलमध्ये प्राप्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भूतकाळात घडलेल्या कालाक्रमानुसार शास्त्रीय शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक साधने लिखित साधने परकीय प्रवास वर्णने असे वर्गीकरण करण्यात येते ज्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करावायचा असतो त्याच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो ही साधने तपासून घेणे गरजेचे असतात त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो या साधनांच्या साधनांचा, साधनांचा तारतम्याने व वा चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते भौतिक साधनांनाच पुरातत्वीय साधने पुरातत्वीय साधने असे देखील म्हणतात पुरातत्वीय साधनांमध्ये कोरीव शिलालेख नाणी इमारती किल्ले स्मारक ताम्रपट इत्यादींचा समावेश होतो या साधनांवरून आपल्याला या कालखंडाचा बोध घेता येतो यामुळे वास्तू यामुळे वास्तुकलेची या वास्तु प्रगती समजते त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादी संदर्भात माहिती मिळते विद्यार्थी मित्रांनो मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असताना प्रमुख तीन प्रकारची साधने आपल्याला उपलब्ध आहेत पहिलं आहे पुरातत्वीय साधने दुसरं आहे पुराभिलेखीय साधने आणि तिसरं आहे परकीय प्रवास वर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नेमकं पुरातत्वीय साधनं म्हणजे काय तर जमिनीच्या पोटामध्ये जी गडप झालेल्या वास्तू असतील किंवा काही दागदागिने असतील काही भांडीकुंडी असतील काही दैनंदिन जीवनात वापरायच्या वस्तू असतील त्या उत्खनन केल्यानंतर त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावर संशोधन केल्या जाते आणि त्यातून जे निघतात त्यातून जी माहिती मिळते ती म्हणजे पुरातत्वी साधनं म्हणजे खऱ्या अर्थानं भारतातच नाही तर जगभरामध्ये ज्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केल्या जाते त्यापैकी सगळ्यात विश्वासार्ह जर साधन कोणतं मानलं जात असेल तर ते पुरातत्वीय साधन मानलं जातं कारण पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्याही प्रकारचा सा बदल करता येत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत त्यालाच पुराभिलेखीय म्हणजे लिखित स्वरूपाची साधने ज्याला म्हणता येईल ज्याला अभौतिक साधने म्हणता येईल याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे पंधराशे सत्तावन्न ते सतराशे अं सत्तावन्न म्हणजे पंधराशे सव्वीस ते सतराशे सत्तावन्न या कालखंडामध्ये दोन भागाचा आपण अभ्यास करणार आहोत एक मुघल पिरियडचा अभ्यास आणि दुसरा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण शिवाजी महाराज पाहणार आहोत संभाजी महाराज पाहणार आहोत राजाराम महाराज पाहणार आहोत त्यांचा स्वातंत्र्य लढा पाहणार आहोत आणि या सगळ्यांचा अन्वय अर्थ इतिहासाच्या साधनांच्या अर्थाने आपल्याला लावता येतो आणि तिसरं महत्वाचं साधन म्हणजे परकीय प्रवास वर्णने विद्यार्थी मित्रांनो प्राचीन कालखंडामध्ये भारत हा सोन्याची चिडिया असणारा देश किंवा जिथे सोन्याचा धूर निघतो अशा पद्धतीची कल्पना लोकमानसामध्ये सर्वमान्य होती कारण परकीय प्रवासी भारतात मोठ्या आशेनं येत होते कारण त्यांना असं वाटत होतं की भारत हा सोन्याची चिडिया असणारा देश आहे जिथं सोन्याचा धूर निघतो वास्तविक पाहता त्याची खरी ताकद भारताची प्राचीन भारतातील खरी ताकद जर का कोणती होती तर ती म्हणजे भारतातील व्यापार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये भारतात का सुती कापडाचा शोध लागलेला आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील कळम येथे अुस्मद नावाचे ऋषी होऊन गेले त्यांनी कॉटनचा शोध लावला असे दाखले आपल्या इतिहासामध्ये मिळतात आणि म्हणून सुती कापडाचा शोध आणि हा जो काही सिल्क रूट गेला त्याचबरोबर भारतातले मसाल्याचे पदार्थ देखील महत्वपूर्ण आहेत आणि या मसाल्याच्या पदार्थाच्या ओढीनेच वास्को द गामा भारतामध्ये येतोय या मसाल्याच्या पदार्थाच्या ओढीनेच युरोपियन लोक भारतामध्ये येतात आणि म्हणून परकीय प्रवासी जे भारतात आले त्यांनी आपला अनुभव दैनंदिन डायरी आपल्या अनुभव तिथे लिहिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला त्या काळातील इतिहासाची माहिती मिळते विद्यार्थी मित्रांनो आपण जो टॉपिक या अभ्यासक्रमात पाहणार आहोत तो आहे मुघल शासक आपल्याला माहिती आहे की पानिपतची पाणीपतची पहिली लढाई जी आहे ही बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झाली पंधराशे सव्वीस मध्ये आणि तेव्हापासून मोगल घराण्याची स्थापना भारतामध्ये घडून आलेली आहे आणि म्हणून मोगलांचा थोडक्यात इतिहास आपण ओझरता पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ म्हणून पंधराशे सव्वीस मध्ये इब्राहिम लोधी ला पराभूत करून बाबराने भारतात सत्ता स्थापन केली पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस फक्त चार वर्षाचा कालखंड बाबराला का त्या ठिकाणी मिळाला त्यामुळे त्याला जास्त प्रशासन इथं स्थिर करता आलं नाही पण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत्या आणि त्या पद्धतीने इथं नियम त्याने रोजलेली आहे त्यानंतर त्याचा मुलगा हुमायून पंधराशे तीस ते पंधराशे छप्पन या कालखंडात दिल्लीच्या तख्तावर होता आणि म्हणून हा हुमायूंचा देखील आपण अभ्यास करणार आहोत पण हुमायूंचं वैशिष्ट्य असं की पंधराशे तीस ते पंधराशे चाळीस पर्यंत त्याचा कालखंड आहे नंतर पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचावन्न पर्यंत सूर घराण्याची सत्ता होती आणि तिथे शेरशहा सुरी याची सत्ता होती नंतर पानिपतच्या दुसऱ्या लढाईमध्ये त्या ठिकाणी अकबराने किंवा हुमायूंने त्या ठिकाणी पुन्हा सत्ता प्राप्त केलेली आहे त्यानंतर हुमायूंच्या नंतर, नंतर त्याचा मुलगा अकबर हा सत्तेवर येतोय हा पंधराशे छप्पन ते सोळाशे पाच या दरम्यानच्या कालखंडात भारताच्या तख्तावर होता एक आदर्श राजा म्हणून एक निरपेक्ष राजा म्हणून त्याने सत्ता प्रस्थापित केली त्यांना राज्यकारभार केलेला आहे अकबराचं वैशिष्ट्य असं सांगितलं जाते की त्याने सहेलकुल म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन राज्यकारभार करण्याचं काम केलेलं के आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं त्यानंतर त्याचा मुलगा सत्यवराला तो, तो सोळाशे पाच ते सत्त, सोळाशे सत्तावीस या कालखंडामध्ये त्याचं नाव जहांगीर होतं त्याला सलीम देखील म्हणायचे आणि त्याला चित्रकलेची विशेष अशी आवड होती त्यानंतर मोगल घराण्याला जे कलेच्या क्षेत्रात सुवर्णयुग प्राप्त झालं ते शहाजहानच्या काळात कारण हा शहाजहानचा शहाजहान जो आहे याला आ, हा जो आहे हा सोळाशे सत्तावीस ते सोळाशे अठ्ठावन्न या कालखंडात सत्तेवर होता आणि याने ताजमहलची निर्मिती केलेली आहे मयूर सिंहासनाची निर्मिती केलेली आहे म्हणून ताज शहाजहांच्या कालखंडाला त्या ठिकाणी मुघल घराण्याचं सुवर्णयुग म्हणतात त्याच्यानंतर जो सत्तेवर आला त्याला औरंगजेब म्हणतात हा पराक्रमी होता पण हा कर्मठ विचाराचा होता हा त्या ठिकाणी राज्यकारभाच्या दृष्टिकोनातून कर्मट विचारधारा जोपासणार होता आणि सगळ्यात शेवटचा जो आपण पाहणार आहोत तो आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व करणारा बहादूर शहा जफर विद्यार्थी मित्रांनो आपण आता साधनांकडे वळू या साधनांमध्ये पुरातत्वीय साधनांमध्ये शिलालेख आहेत मुघल काळातील बहुतेक शिलालेख हे मशिदी दर्गे विहिरी अशासारख्या वास्तूवर कोरलेले आढळतात कित्येक लेखात लेख लिहिणाऱ्यांच्या नावा हिरीज लेख कोरणाऱ्यांचे नाव लेख कोरक्या कोरक्यांची इमारती बांधाऱ्यांच्या स्तोपतीचे नाव काही लेख शासकीय आदेशांच्या स्वरूपाचे आहेत बहुतेक लेख पारसी भाषेमध्ये आहेत काही अरबी भाषेत आहेत तर बरेच लेख द्विभाषीय फारसी मराठी फारसी कानडी आणि काही त्रिभाषिक देखील लेख आहेत आ, मोगल काळातील विविध अधिकार पदे भूषण व्यक्तींची नावे व त्यांना मिळालेले किताब किताबांची नावे शिलालेखात कोरलेली आहेत शेत जमिनीची प्रत शेत जमिनींची उत्पन्न जमिनींचा कस टिकवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना जमिनींच्या मोजमाफीचे तंत्र त्यांच्या नोंदी काही लेखामध्ये काही शिलालेखांमध्ये बिघा चाचर गंज अशा परिणामांचा उल्लेख आढळतो त्याचा त्याचबरोबर होम प्रताप व टंका या चलना चलनी नाण्यांचे देखील संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी मिळतात विद्यार्थी मित्रांनो कल्याण येथील शिलालेखामध्ये पंधराशे ऐंशी मध्ये मानलेल्या तटबंदीसाठी सहा हजारहून एवढा खर्च झाला असं कोरल्या गेलेलं आहे तसेच तेथेच बांधलेल्या मका मशिदीसाठी एक हजार होऊन खर्च झाले अशी माहिती तेथील लेखात आहे मात्र असा तपशील देणारे लेख संख्येने अल्प आहेत सामाजिक इतिहासाला उपयुक्त ठरतील असे उल्लेख काही लेखात आढळतात उदाहरणार्थ अहमदनगरच्या तांबट जमातीचा उल्लेख असून ते नागोरी म्हणजेच मुळात राजस्थानातील ना नागेर मधून आल्याची माहिती मिळते मुघल बादशाने व्यापार व राजकीय मार्गावर हम रस्त्यांवर अंतर दाखवण्यासाठी छोटे छोटे मनरे उभे केले व त्यांना कोस मिनार असे देखील म्हणतात दक्षिण भारतात महिलाचा दगड उभ्या करण्याच्या पद्धती होत्या विद्यार्थी मित्रांनो शिलालेख म्हणजे दगडावर कोरून ठेवलेली माहिती मुघल कालखंडामध्ये मशिदी असतील दर्गे असतील विहिरी असतील ह्या ज्याने कोणी बांधल्या त्याची नाव कोरण्याची परंपरा होती पद्धती होती आणि त्यामध्ये ज्याने दान दिलं त्याचं नाव ज्याने ते आर्किटेक्ट केलं ते कोरलं किंवा ज्यांनी त्याच्यावर बांधकाम केलं त्याचं नाव स्तोपतीचं देखील नाव आपल्याला दिसून येते आणि म्हणून आपल्या शिलालेखांच्या आधारावर मध्ययुगीन भारताची माहिती मिळण्यास बरीचशी मदत त्या ठिकाणी होते त्यानंतर नाणी नाणी हे इतिहासातलं फार मोठं महत्वाचं साधन आहे नाण्यांच्या अवस्थेवरून किंवा नाण्यांवरून आपणास त्या देशाची त्या काळातील राजकीय परिस्थिती कशी होती त्याची आर्थिक परिस्थिती कशी होती याची इतंभूत माहिती त्या ठिकाणी मिळते नान्या, त्या कालखंडामध्ये नाण्या नाण्यांवर राजाचं चित्र कोरलं जात असे त्या टाकसाईचं नाव कोरलं जात असे आणि त्या राजाच्या चित्राच्या दुसऱ्या बाजूला नाण्याच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं चित्र चित्र, चित्र केलेलं असे यावरून आपल्यास असं दिसून येतं की त्याच्यावर कोणत्या विचारधारेचा प्रभाव आहे आणि म्हणून आपल्यास हे फार समजणं सोपं जातं त्या कालखंडामध्ये सोन्याची नाणी चांदीची नाणी आणि तांब्याची नाणी त्या ठिकाणी पाडल्या जात असे सोन्याची नाणी जर का सापडत असते तर त्या कालखंडातलं ते राज्य फार सधन होत म्हणून आपण नाण्यांची माहिती पाहणार ना आहोत बाबर आणि हुमायून यांनी शेर शेरुखी किंवा दिर्म ही नाणी आग्रा ही नाणी पाडलीत आग्रा दिल्ली लाहोर या ठिकाणी त्यांनी ही नाणी पाडलेली आहे नाणी ज्या ठिकाणी बनते आज आपण आपल्याला माहिती की कि नोटा किंवा जे काही चलन आहे हे रिझर्व्ह बँक प्रकाशित करते छापत नाशिकच्या रिझर्व्ह बँकेत नाशिकमध्ये पैसे छापण्याच्या कारखान्यामधून त्या ठिकाणी सगळ्या नोटा बाहेर पडतात तशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये जिथं पैसे तयार केल्या जात असत त्याला टाकसाळी असे म्हटल्या जात असत आणि ह्या टाकसाळी त्या कालखंडामध्ये साधारणपणे व्यापारी केंद्राच्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी बंदर आहेत बाजारपेठा आहेत महत्वाच्या व्यापार पेठा आहेत किंवा राजधानीच्या ठिकाणी टाकसाळी असायच्या म्हणून शेरशहा हुमायून नंतर शेरशाह सत्तेवर आला त्याच्या नाण्यावर हुमायून आणि बाबर आणि हुमायूंचा प्रभाव आपल्यास दिसून येतो शेरशाह आपल्या नाण्यांवर लिहितो की ईश्वर शेरशहाचे राज्य चिरस्थायी करो त्यानंतर अकबराचा राज्यकारभार सुरू होतो मुघल काळातील नाण्यांविषयी माहिती आपणास ऐणे अकबरी हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे ज्यामध्ये इत्तमभूत माहिती आपणास मिळते हा अबुल फजल याने लिहिला आणि हा ग्रंथ अबुल फजलने अकबराच्या कालखंडामध्ये लिहिलेला आहे आणि आपल्याला असं लक्षात येतं की या ऐणे अकबरीमध्ये यवतमाळच्या लोहाराचा संदर्भ आपल्याला मिळतो तिथं कदाचित तिथं अब्बुल फजल असं म्हणतो की तिथं लोखंडाची खाण होती म्हणून लोहारा म्हणून त्या ठिकाणी मुघल काळातील नाण्यांविषयी माहिती आपणास ऐनी अकबरी या ग्रंथातून मिळते त्यात बादशाही तपशीलवार वर्णन केलेले आहे यावरून मोघल साम्राज्यातील चलन पद्धती मुघल काळातील नाण्यांविषयी माहिती आपणास ऐने अकबरी या ग्रंथातून मिळते त्यात बादशाही टाकसाईचा तपशीलवार वर्णन केलेले आहे त्यावरून मोगल साम्राज्यातील चलन पद्धतीची कल्पना करता येते चांदी व तांब्याची नाणी नेहमी वापरात येत असत अकबराच्या काळात सोन्याच्या नाण्याला नाण्याला मुहूर मु, किंवा मुहर म्हटल्या जात असे नाण्यांवर पक्ष्यांचे चित्र सीता राम याचे चित्र पाहायला मिळते इसवी इसवी सन सतराशे एकोणऐंशी मध्ये अकबराने पाडलेल्या नाण्यांवर अल्लाहू अकबर जहांग हे लिहिलेले आपल्याला दिसून येते जहांगीरच्या काळात पाडलेल्या नाणे सर्वाधिक कलात्मक आहेत कारण जहांगीर हा स्वतः कलेचा भोगता होता तो फार चांगला चित्र काढत असे त्याचं असं म्हणणं होतं त्याच्या काळामध्ये चित्रकलेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तो असं म्हणत असे की माझ्या डोळ्याला पट्टी बांधा आणि वेगवेगळ्या चित्रकारांना एक चित्र काढण्यास सांगा मी हे ओळखतो की या चित्रातील केस कोणी काढलेले डोळे कोणी काढलेले भुया कोणी काढलेल्या चेहऱ्याची हनवटी कोणी काढलेली म्हणजे त्याचा इतका चांगला अभ्यास त्या ठिकाणी होता त्यानंतर आपण एक महत्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे इंडो इस्लामिक शैली मध्ययुगीन शासक हे अरबस्तान आणि इराण या प्रदेशातून आले होते त्यांची संस्कृती अरेबिक होती त्यांनी त्यांच्या सोबत कारागीर आणले नव्हते सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्या संस्कृतीनुसार इमारती बांधण्यास प्रारंभ केला त्याकरिता के त्यांनी भारतीय कारागिरांना आपल्या कल्पना सांगितल्या आणि कारागिरांनी भारतीय आणि अरेबिक संस्कृतीमधून मोगल वास्तुकला विकसित केली त्याला इंडो इस्लामिक शैली असे म्हणतात मित्रांनो पंधराशे सव्वीस मध्ये मोगल भारतात आले येताना एकटे आले राजघराणे वगैरे आले कारागिरी सोबत आलेले ना नाही पण त्यांच्या डोक्यामध्ये पक्क होतं की कशा पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं म्हणून त्यांनी त्यांच्या कल्पना स्थानिक स्थानिक लोकांना सांगितल्या सांगितल्या कारागिरांना आणि लोकांनी भारतीय संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती हे जॉईन झालं आणि याच्यातून पुढे आपल्याला इंडो इस्लामिक शैली विकसित झालेली दिसून येतात त्याचबरोबर आणखीन एक भाग महत्वाचा असा की प्राचीन भारतातील बुद्ध काळात स्थापत्य कला ही जगप्रसिद्ध होती सम्राट अशोक सम्राट कनिष्क वाकाटक राष्ट्रकूट आणि हर्षवर्धन यांच्या काळात डोंगरांना करून बुद्ध लेण्यांची निर्मिती करण्यात येत असे बुद्धाचे चरित्र त्यांचे उपदेश त्यांच्या जीवनातील प्रसंग हे लेण्या आणि चैत्यगृहात कोरण्यात येत असत अफगाणिस्तानापासून तर बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून तर श्रीलंकेपर्यंत संपूर्ण भारत वर्षात बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो अरबी तुर्की आक्रमकांनी आक्रमकांनी बुद्धकालीन स्थापत्य कला नष्ट केली असली तरी गोल घुमट ही कल्पना मुघलांनी चैत्यगृह आणि विहारातून घेतली असावी हे बघा हा हा स्तूप आहे आणि हे चैत्य आहे हा जो गोल घुमट आहे आणि मुघल कालखंडामध्ये नंतर जे घुमटाकार घुम्मटचं बांधकाम झालेले कदाचित ते त्यांनी या बुद्धिस्ट कल्चरमधून घेतलं असावं आणि म्हणून याची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत इमारती भवने आणि किल्ले मोगल हे कलेचे भोगते होते त्यांना चांगल्या पद्धतीने बांधकाम करायला आवडत होतं मुघल काळातील अतिशय बांधकामाची आवड होती त्यांनी अनेक महाल किल्ले मकबरे मशिदी निर्माण केल्यात मोघलांच्या बांधकामावर इराणी राजस्थानी बंगाली शैलीचा प्रभाव जाणवतो कमानी मिनार घुमट नक्षीकाम फुले पक्षी यांचा वापर सौंदर्याकरिता ते करत असत या कालखंडातील मोगल शासकांनी व राजपूत राजांनी भव्य असे राजवाडे बांधले खंदक निर्माण केले बगीचांची निर्मिती केली कारंजे फवारे यावरून यावरून आपणास त्या काळातील इतिहास समजण्यास मदत होतो हा लाल किल्ला आहे हा औरंगाबादचा बीबीका मकबरा आणि इथे कारंजाचे फवारे आहेत आणि हा आ, हा महाल आणि यामध्ये केलेलं बारीक नक्षीकाम बघा यावरून आपणास किती नक्षीकाम त्या कालखंडात केले जात असत अंत्यही दगडावर हे दिसून येतं त्यानंतर मुघल कालीन स्थापत्य केला बाबर बाबराला जास्त कालखंड मिळाला नाही त्याने दोन मशिदी बांधलेल्या पंधराशे सव्वीस मध्ये पाणीपत आणि संबलपूर त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये बागा देखील निर्माण केलेल्या जात असत रामबाग आणि जहराबाग त्यानंतर त्याचा मुलगा सत्तेवर आला हुमायून हुमायूनचा मकबरा प्रसिद्ध आहे हुमायूनची पत्नी हमीदा बानू यांनी दिल्लीमध्ये मिराक मिर्झा गियास यांच्याकडून पंधराशे पासष्ट ते पंधराशे बहात्तर या कालखंडामध्ये हुमायूचा मकबरा बांधून घेतलेला आहे त्यानंतर शेरशहा सुरी सत्तेवर आला तो सोळाशे तो पंधराशे शेरशाह सुरी सत्तेवर आला तो सोळाशे तो पंधराशे पंचेचाळीस चाळीस ते शेरशाह सुरी सत्तेवर आला शेरशाह सुरी हा पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचेचाळीस या कालखंडात सत्तेवर होता शेरशाहचा मकबरा सासाराम बिहार येथे आहे हा अष्टकोनी घुमटाकार मकबरा आहे आणि पंधराशे पंचेचाळीस मध्ये त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ग्रँड टँक रोड ज्याला जी टी रोड असे म्हणतात तो कलकत्ता ते पेशावर पर्यंत काबूल पर्यंत त्या ठिकाणी होता हा तीन हजार सहाशे सत्तर किलोमीटरचा रोड जो आहे तो शेरशाह सुरीने केलेला आहे त्यानंतर अकबर अकबराने फतेपूर सिक्रीला आपली राजधानी घोषित केले पंधराशे एकोणसत्तर पासून अकबराने मोठ्या प्रमाणात तिथे इमारतींचे निर्माण केलेले आहे फत्तेपूर सिक्रीमध्ये दिवाणे आम दिवाने खास जोधा महल इबादत खाना आणि महत्वाचं म्हणजे अकबराच्या कालखंडामध्ये लाल दगडापासून बनलेल्या सगळ्या इमारती आहे सलीम चिस्तीचा दर्गा अकबराची फार मोठी श्रद्धा सलीम चिश्ती वर होती आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांनी सलीम चिस्तीचा दर्गा बांधलेला आहे त्याचबरोबर गुजरात विजयाच्या प्रित्यर्थ पंधराशे बहात्तर ते पंधराशे त्र्याहत्तर या कालखंडामध्ये बुलंद दरवाजा निर्माण केलेला आहे त्यानंतर जहांगीर जहांगीरच्या कालखंडामध्ये संगमरवी दगडांना च्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे जहांगीर महल आग्रा लाहोर येथील मोठी मशीद इम्दुल्ला खानाचा मकबरा ही नूर जहा हे नूर जहाचे वडील होते आणि जहांगीरने काश्मीरमध्ये शालीमार बाग ची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर मोगल कालखंडात बांधकाम क्षेत्रातील सुवर्णिक ज्याला म्हणतात ते शहाजांच्या काळात आलं ताजमहल ची निर्मिती मुमताज महलच्या स्मरणाप्रित्यार्थ बांध करण्यात आली ताजमहल आग्रा या ठिकाणी आहे सोळाशे बत्तीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस या कालखंडामध्ये ताजमहल बांधला गेला वीस हजार कामगारांच्या मदतीने हा ताजमहल बांधला गेलेला त्याचबरोबर शहाजहाने दिल्लीचा लाल किल्ला दिवाणे आम दिवाणे खास आग्र्यात ती मोठी मशिदीचे देखील निर्माण केले औरंगजेबाच्या कालखंडामध्ये कलेच्या क्षेत्राला उतरती कळा लागली मोती मशीद दिल्लीचा लाल किल्ला दिल्लीचा त्याचबरोबर बिबिका मकबरा औरंगाबाद अशा पद्धतीचं बांधकाम औरंगजेबाच्या कालखंडामध्ये घडून आलेलं आहे बाबराच्या काळात स्थापत्य कलेच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेलीच आहे हा बाबराचा फोटो त्यानंतर हुमायून हा हुमायून हा हुमायूंचा मकबरा आहे आणि त्याची पत्नी हमीदा बानू याने पंधराशे पासष्ट ते पंधराशे बहात्तर या कालखंडामध्ये हुमायूंचा हुमायूचा मकबरा निर्माण केलेला आहे हा शेरशाह सुरी हा बिहारमधील सासाराम नावाचं गाव आहे त्या ठिकाणी अष्टकोणी घुमटाकार हा मकबरा बांधण्यात आलेला आहे आणि शेरशाह सुरीचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्याने जी टी रोड बांधलेला आहे पंधराशे पंचेचाळीस मध्ये कलकत्त्यापासून तर काबूल पर्यंत हा एक व्यापारी मार्ग नंतर ब्रिटिशांनी देखील हाच मार्ग पुढे कंटिन्यू केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर हा फतेपूर शिकृती पंचमहल बुलंद दरवाजा गुजरात विजयाच्या प्रित्यार्थ पंधराशे बहात्तर मध्ये हा गुलंद दरवाजा उभारण्यात आला फतेपूर सिक्रीतील वे दिवाणे आम दिवाणे खास हा सलंग चिस्तीचा दर्गा हा दिल्लीचा लाल किल्ला हा और हा त्या ठिकाणी ताजमहल आणि हिंदू आणि मुस्लिम कल्चरचं एक रूप कसं दिसून येतं तर बघा हे फुलं पानं आणि ही जी शैली आहे ही आ, अरेबिक आणि हिंदू कल्चरचं एकत्रीकरण आपल्याला दिसून येते त्याचबरोबर हा काश्मीरचा शालीमार बाग हा दिवाणे आम हा दिवाणे खास आणि हे शाही सिंहासन इथंच मयूर सिंहासनाची निर्मिती जहांगीरनं केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यानंतर पुरा लिखित साधने तहका ते हिंद हा हा महत्वाचा ग्रंथ आहे अलबेरुणीचे नाव मोहम्मद इब्न अहमद अलबेरुनी होते तो मोहम्मद गजनीच्या स्वारी बरोबर सोमनाथच्या स्वारीच्या वेळी भारतात आला त्यावेळी त्याने भारतातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आणि भारतीय संस्कृतीची माहिती करून घेण्यास प्रयत्न केला अल्बरुने, अल्बरुने हिंद अल्बरुनीने सचित्र ग्रंथाची रचना केली या ग्रंथात भारताच्या धार्मिक साहित्यिक सामाजिक स्थितीचे वर्णन करण्यात आलेले असून याचे आठ भागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुजुके बाबरी हा ग्रंथ बाबराचे आत्मचरित्र आहे स्वतः बाबराने हा ग्रंथ चक्ताई म्हणजे तुर्की भाषेमध्ये लिहिलेला आहे या ग्रंथात बाबराचा जन्म तसेच इसवी सन चौदाशे त्र्याऐंशी ते पंधराशे एकोणतीस पर्यंतच्या घटनांची माहिती आपणास मिळते हा ग्रंथ तीन भागामध्ये विभागला गेलेला आहे त्यातील शेवटचा भाग भारतासंबंधी संबंधी आहे अकबराच्या आदेशानुसार इसवी सन पंधराशे एकोणनव्वद मध्ये या ग्रंथाचे अब्दुल रहीम खाणेखाना ह्यांनी या ग्रंथाचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केलेले आहे या ग्रंथालाच बाबरनामा देखील म्हटल्या जाते डॉक्टर मथुर लाल शर्मा यांनी या ग्रंथाचे हिंदी भाषेत भाषांतर केले या ग्रंथात बाबराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे वर्णन केलेले आहे तसेच मध्य आशिया आणि तत्कालीन भारताच्या परिस्थितीचे वर्णन या बाबरी बाबरीमध्ये करण्यात आलेले आहे त्यानंतर हुमायुं नामा हा ग्रंथ अकबराच्या कारकिर्दीमध्ये हुमायूंची बहीण आणि बाबराची मुलगी गुलबदन गुल ही गुलबदन हिने केलेली आहे या प्रामुख्याने बाबर आणि हुमायूंच्या शासन कालखंडाची माहिती मिळते हा ग्रंथ दोन भागामध्ये विभागण्यात आलेला आहे पहिला भाग बाबराच्या आणि दुसरा भाग हुमायूंच्या कालखंडातील घटनांचा माहिती सांगणार आहे श्रीमती वैवरीज यांनी या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले आहे त्यानंतर आहे शारी तारीख ए शेरशाही या ग्रंथाची रचना अब्बास खा सरवाणी यांनी केलेली आहे अकबराच्या आदेशावरून इसवी सन पंधराशे शहाऐंशी मध्ये अब्बास खा सरवाणी हा शेरशहाच्या काळातील एकमेव इतिहास लेखक होता या ग्रंथात शेरशहा सुरीच्या जीवनात जीवन आणि कार्याचे वर्णन आहे शेरशहाची प्रशासन व्यवस्था शेरशहाची बाबरा शेरशहाचे बाबरा बरोबरचे संबंध बर, 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 बादशाह हुमायू बरोबरचे झालेला संघर्ष याबद्दलची माहिती आपणास या ग्रंथामध्ये मिळते इसवी सन पंधराशे एकोणचाळीस ते पंधराशे पंचावन्न पर्यंतच्या घटनांची माहिती या ग्रंथातून मिळते हा ग्रंथ पारशी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे त्यानंतर मुत खब उल तवारिक अब्दुल कादिर बदाविने हा ग्रंथ अकबराच्या लिहिलेला आहे हा अकबराच्या दरबारातील एक महत्वाचा व्यक्ती होता पंधराशे एकोणऐंशी पासून तो कार्यरत झाला त्याला संगीत आणि ज्योतिष विद्यकलेचे चांगले ज्ञान होते तो एकमेव असा लेखक होता की ज्याने अकबराच्या कार्यपद्धतीवर आणि त्याच्या नवनवीन योजनांवर टीका केलेली दिसून येते समीक्षा केलेली दिसून येते त्याने मुदखुब उल तवारीख या ग्रंथाच्या पहिल्या भागात सुखग ते हुमायून पर्यंतच्या राजकीय घटनांचे वर्णन केलेले आहे दुसऱ्या भागात अकबराच्या प्रारंभीच्या चाळीस वर्षाच्या घटनांची माहिती दिलेली आहे आणि तिसऱ्या भागात अकबरकालीन सुफी संत उलेमा त्यांच्या साहित्य आणि त्यांच्या चरित्राचे वर्णन केलेले आहे याशिवाय अब्दुल कादिर बदायणी यांनी किताब बुल अह दिश तारीख ए अल्फा तारीख ए बदायी इत्यादी ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ग्रंथांची रचना केलेली आहे अब्दुल कादिर बदायणी यांनी रामायणाचे पारसी भाषेमध्ये देखील भाषांतर केलेले आहे त्यानंतर तबकात तपका ते अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद यांनी लिहिला तपका ते अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद यांनी लिहिला या ग्रंथात चे एकूण नऊ भागात विभाजन करण्यात आलेले आहे ग्रंथाच्या दुसऱ्या भागात बाबर हुमायून आणि अकबर यांच्या कारकिर्दीतील घटनांची माहिती मिळते अनेक ग्रंथांचे अध्ययन करून हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद यांनी लिहिलेला आहे त्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्व त्या ठिकाणी त्या त्या आहे त्यानंतर अकबरनामा अबुल फजल हा अकबराच्या नवरत्न दरबारापैकी एक होता त्याला अकबराने आपला वजीर म्हणून नियुक्त केले होते त्याने अकबरनामा या ग्रंथाची रचना केली या ग्रंथाची रचना तीन खंडात करण्यात आलेली आहे पहिल्या खंडात आदम काळापासून ते अकबराच्या प्रारंभाच्या सतरा वर्षाचा उल्लेख आढळतो दुसऱ्या भागात अकबराच्या शेचाळीस वर्षाची माहिती मिळते तिसऱ्या भागालाच लाच आईने अकबरी या नावाने ओळखल्या जाते या तिसऱ्या भागात साम्राज्यातील विविध विभाग शाही टाकसाळ खाद्यपदार्थ वस्तूंच्या किमती चित्रकला शस्त्रागार शाही अस्तबल घोडे ठेवण्याची जागा इत्यादी माहिती मिळते तसेच विविध राजकीय प्रशासकीय अधिकारांच्या कार्यपद्धतीची माहिती देखील मिळते आयणे अकबरी या ग्रंथात साम्राज्यातील सुभे सरकारी प्रांत परगणे भूराजस्व भूमापन पद्धती या संदर्भातील सविस्तर माहिती आपणास या अकबरनामा या ग्रंथामध्ये मिळते त्यानंतर तुजुक ए जहांगीरी हा ग्रंथ बादशाह जहांगीरने लिहिलेला आहे हे बादशाह जहांगीरचं हे आत्मचरित्र आहे या ग्रंथात एकोणीस वर्षाच्या कारकिर्दीचे वर्णन केलेले आहे या ग्रंथाला हक... तारीख सलीमशाही असे देखील म्हणतात तसेच या ग्रंथात तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे त्यानंतर पाचशा नामा शहाजांच्या काळातील प्रसिद्ध इतिहासकार अब्दुल हमीद लाहोरी याने पाषाणामा या ग्रंथाची रचना केलेली आहे या ग्रंथात शहाजहानच्या बालपणापासून चित्रित करण्यात आलेले आहे हा ग्रंथ ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारा महत्वपूर्ण ग्रंथ आहे त्यानंतर मुक्त खुब उल लुबाब हा खाफी खानाने लिहिलेला भारतातील महत्वाचा ग्रंथ आहे खाफी खान हा मध्ययुगीन भारतातील महत्वाचा इतिहासकार आहे त्यानेच या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे मोघल सम्राट औरंगजेब याने त्याच्या काळात इतिहास लेखनावर बंदी घातली होती तरी देखील मोहम्मद शाहच्या काळात हा ग्रंथ अतिशय गुप्तपणे लिहून प्रकाशित करण्यात आला या ग्रंथात मोगल सत्तेच्या रासाचा मोगल सत्तेचा राहास का झाला याचे वर्णन केलेले आहे या, के या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला तेव्हा हे वधाचे प्रकरण अतिशय धोकादायक आहे असे त्याने सूचित केले होते तेव्हा वधाचे प्रकरण धोकादायक असल्याचे मत त्याने आपल्या ग्रंथात मांडलेले आपल्याला दिसून येते त्यानंतर फतुहते आलमगिरी हा ईश्वरीदास नागर हा मुघल दरबारातील एक प्रशासकीय अधिकारी होता त्याची नियुक्ती जोधपूर येथे करण्यात आली होती त्याने औरंगजेब आणि प्रारंभीच्या चौतीस वर्षाच्या घटनांची माहिती या ग्रंथामध्ये कोरून ठेवलेली आहे लिहून ठेवलेली आहे त्याचबरोबर राजपूत आणि माळवा प्रांताची माहिती देखील ग्रंथा या ग्रंथातून आपणास मिळते त्यानंतर आपण सगळ्यात दुसऱ्या टप्प्याला आता समोर जाणार आहोत ते म्हणजे मराठी भाषेतील साधने आपण पाहिलं की पंधराशे सव्वीस ते सतराशे सत्तावन्न या कालखंडामध्ये दोन भागात इतिहास विभागला गेलेला आहे मुघलांचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास आणि म्हणून मराठ्यांच्या इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत त्याची आपण माहिती पाहणार आहोत आणि म्हणून मराठी भाषेतील साधने साधन नंबर एक बखर हा बखर हा शब्द खबर या शब्दावरून बनवण्यात आलेला आहे खबर म्हणजे बातमी बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडींची सांस्कृतिक जीवन आणि सामाजिक परिस्थितीची माहिती आपणास मिळते मराठीतील अनेक मराठीत अनेक बकरी आहेत बकरी बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकिक माहितीवर भर दिलेल्याचेही आढळते मैकावतीची बखर सभासदाची बखर एक्कावन कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसाहेबांची बखर खरड्याच्या लढाईची बखर अशा काही बकरी आहेत डॉक्टर अरा कुलकर्णी यांनी बकरीचे वैशिष्ट्य सांगितताना सांगताना लिहिले आहे की ले ले बखर ही मुडी भाषेत लिहिल्या जाते बखर ही गद्यात्मक स्वरूपाची असते बखर साधारणतः राजाच्या आज्ञावरून लिहिल्या जाते आणि बऱ्याचदा बखर ही पत्र स्वरूपात देखील असते म्हणून ही भाऊसाहेबांची बखर ही मयकावतीची बखर बखर पाणीपतची बखर त्यानंतर एकावन्न कलमी बखर त्यानंतर पोवाडे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य वैभव पोवाडे हा वीररसाने ओथंबलेला काव्य प्रकार आहे महाराष्ट्रात पोवाडा हा अतिशय लोकप्रिय आहे पोवाडा गाणाऱ्यांना शाहिर असे म्हणतात मराठ्यांच्या इतिहासातील शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणी ताराबाई संताजी धनाजी बाजीप्रभू तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित पोवाडे आहेत त्यातून व्यक्तीचे कार्य त्यांचा पराक्रम महत्वाच्या घटना युद्ध त्यातील पराक्रम यांची माहिती आपणास मिळते पोवाडा हा रांगड्या रांगड्या ग्रामीण माणसांच्या भाषेत वर्णलेला असतो अफजल खानाचा पोवाडा तुळशीदासाचा सिंहगड पोवाडा यासारखे प्रसिद्ध पोवाडे आहेत आणि म्हणून पोवाडे हे महाराष्ट्राच्या इतिहासाच माहिती सांगणारा एक महत्वाचा भाग आहे पोवाड्यांमधून वीररस प्रकाशित होतो आणि त्यातून प्रेरणा मिळते त्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये संतांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे स्वराज्य जे निर्माण झालेलं आहे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे त्याला मार्गदर्शक राहिलेलं आहे संतांचे विचार परंपरेने ते संत परंपरेने महाराष्ट्राने एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या संतांच्या वाङ्मयातून त्यांच्या अभंगातून देखील आपल्याला त्या काळातील परिस्थितीची माहिती मिळते संत तुकाराम संत चोखा मेळा संत वाङ्मय सतराव्या आणि अठराव्या शतकात संत वाङ्मयाची विपुल प्रमाणात निर्मिती झाली साधारणपणे संत वाङ्मयाचा रोख आध्यात्मिक भक्तीवर तत्वज्ञानाकडे आहे तत्कालीन सामाजिक आर्थिक आणि राजकीय धार्मिक परिस्थितींचे चित्रण मानले गेले या दृष्टीने एकनाथाचे एकनाथाचे भागवत तुकारामांच्या गाथा चोखा मेळ्याचे अभंग रामदासांचा दासबोध याशिवाय सावतामाळी कुंभार नरहरी सोनार जनाबाई यासारख्या संतांनी त्या काळातील मराठांच्या सामाजिक जीवनाचे वर्णन केलेले आहे अभंग भारुडे ओव्या आणि साहित्यातून त्या काळाची माहिती मिळते दुष्काळातील हा लापेष्टा संबंधी माहिती संबंधात संत तुकाराम मानतात आता काय खावे कोणाकडे जावे गावात राहावे कोणा कडे खोपला पाटील गावातले लोक आता मज घाली यावरून आपणास त्या काळातील सामाजिक विषम त्या त्या काळातील दुष्काळाची माहिती त्या त्याचबरोबर सामाजिक विषमते संदर्भात चोखा मेळा आपल्या अभंगामध्ये म्हणतो जोहार मायबाप जोहार तुमच्या दासाचा मी दास बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो बहु केली आस तुमच्या दासाचा मी दास यावरून आपणा सामाजिक विषमता मध्ययुगामध्ये कशा प्रकारची होती हे दिसून येते एवढंच नाही तर चोखा म्हणे पाठी आणली तुमच्यासाठी वगैरे वगैरे चोखा मेळा पांडुरंगाच्या भक्तीसाठी संदर्भात अभंग असा म्हणतो उस डोंगा वर रस नाही डोंगा का रुसलाशी पांडुरंगा म्हणजेच काय तर ऊस जरी वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस जसा गोडा असतो असतो त्याचप्रमाणे मी जरी असा असलो तरी माझी भक्ती जी आहे ही निश्चितपणे तेवढीच पवित्र आहे म्हणून हे पांडुरंगा मला तू प्रवेश मंदिरात का देत नाही अशा अर्थाचं संत चोखामेळांनी या अभंगातून मांडलेला आहे आणि म्हणून त्याच कालखंडामध्ये दुसरं एक साधन म्हणजे शकावल्या शकावल्या म्हणजे एखाद्या घराने किंवा व्यक्ती संबंधीची माहिती देणारे साधन शकावल्यांना शंक संवत्सर असेही म्हणतात शकावल्याचे दोन भाग असतात पहिल्या भागात पौराणिक परंपरेचा प्रभाव दिसतो तर दुसऱ्या भागात राजकीय घडामोडींचा उल्लेख दिसतो शकावल्यांमध्ये दररोजच्या खर्चा पासून ते राज्य व्यवस्थेच्या संदर्भात साधन म्हणून त्यांचा सा उपयोग करण्यात येतो या दृष्टीने शकावली व गदाधर शकावली व गदाधर प्रल्हाद शकावली महत्वाची आहे त्यानंतर आज्ञापत्रे आज्ञापत्रे हा ग्रंथ रामचंद्र पंडित अमात्य यांनी सतराशे पंधरामध्ये रामचंद्र अमात्य हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते प्रशासनामधील व्यक्ती प्रशासनामधील व्यक्ती होते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा जळून अनुभव त्यांनी घेतला होता महाराजांची राजनीती त्यांचा वारसांना मार्गदर्शक ठरावी या हेतूने आज्ञापत्राची निर्मिती करण्यात आली या ग्रंथात एकूण नऊ प्रकरणे आहेत ती राजा प्रधान मंडळ राजा प्रधान मंडळ व्यापार सावकार वतन वतनदार वृत्ती किल्ले जंजीर आरमार याविषयी माहिती आहे या, या ग्रंथात शिवकालीन राजनीतीच्या राजनैतिक तत्वांचा उहापोह केला आहे उदाहरणार्थ खजाना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मध्यगुन भारताच्या अभ्यासाची साधने आहेत ह्या सगळ्यांची माहिती तुम्हा आमच्या ह्या पुस्तकात उपलब्ध होणार आहे हे पहिल्या सेमिस्टरचं पुस्तक प्रारंभापासून तर बाराशे पाच पर्यंत हे दुसऱ्या सेमिस्टरचं पुस्तक भारताचा इतिहास बाराशे सहा ते पंधराशे पंचवीस पर्यंत आणि हे तिसऱ्या सेमिस्टरचं पुस्तक पंधराशे सव्वीस ते सतराशे छप्पन पर्यंत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये याची सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून ज्यांना याची माहिती पाहिजे असेल त्यांनी ही माहिती डाउनलोड करून घ्यावी धन्यवाद आपण माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपले आभार